जय जय रघुवीर समर्थ। श्लोक क्रमांक 44। मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी। नसे राम ते धाम सोडो निद्यावे, सुखालागी आरण्य सेवीत जावे। श्री समर्थ मनाला उपदेश करतात की हे मना, जगात वावरत असताना अगदी आवश्यक तेवढेच बोलावे व इतर वेळी मौन पाळावे, अंतर्मुख होऊन जगावे। बोलण्याची इच्छा झालीच किंवा तसा आग्रह झालाच तर भगवंताविषयीच बोलावे, रामकथा सांगावी। असे केल्याने आत्मस्तुती आणि परनिंदा दोन्हीपासून आपण दूर राहतो आणि आपोआपच आत्मचिंतन करू लागतो। पुढे समर्थ म्हणतात की ज्या घरात ज्या स्थळी श्रीरामाचा अर्थात भगवंताचा वास नाही, पूजा नाही, ते घर ते स्थळ ताबडतोब सोडून द्यावे, त्याचा त्याग करावा। कारण अशा घरात राहण्यापेक्षा, अशा स्थळी वस्ती करण्यापेक्षा अरण्यात राहावे। तिथे जरी शारीरिक हाल अपेष्टा असल्या तरी तेथे आत्मचिंतन करता येते व आत्मसुखाचा अनुभव करता येतो। खरोखरच जर अगदी व्यवहारापुरते बोललो व इतर वेळ नामस्मरण करण्यात घालवला तर तेवढी ऊर्जा वाचेल व त्याचा सदुपयोग ईश्वर प्राप्तीसाठी नक्कीच होईल। जय जय रघुवीर समर्थ।